कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे जामखेड शहर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आल्यावर या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शासकीय यंत्रणेमार्फतच सुरळीत होत आहे या, या ठिकाणी पोस्ट ऑफिस देखील बंद आहे त्यामुळं जामखेडकरांना पोस्टानं आलेली महत्वाची पार्सल औषधं वितरित करण्याचा प्रश्न होता ती त्वरित संबंधितांना पोहोचणं गरजेचं असल्यानं अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले यांनी विशेष व्यवस्था करून त्वरित सदरची पार्सल जामखेड येथे पोहोच केली पोस्ट ऑफिस बंद असताना देखील पोस्टमास्टर जगदीश पेनलेवाड तसंच पोस्टमन आनंद कात्रजकर दादा धस यांनी जीवाची पर्वा न करता त्वरित सर्व पार्सल वितरित केली लॉकडाऊनमुळे औषधे वेळेत पोहोच होणार नाहीत या चिंतेत असलेल्या रुग्णांना अचानक पोस्टमन औषधं घेऊन आल्यानं अत्यंत आनंद झाला त्यांनी पोस्टमन आणि पोस्ट खात्याचे आभार मानले जामखेड पोस्टाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले डाक निरीक्षक संदीप हदगल गरजतचे निरीक्षक चांदसाहेब साहेब नदाफ यांनी कौतुक केलं महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर